नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर उद्या आहे पाडवा आणि मी गेलेली होती आमच्या इथे बदलापूरमध्ये, जो आठवड्याचा बाजार भरतो शनिवारी, तर त्या बाजारामध्ये गेलेली होती. तिथे अशा छोट्याशा छान छान गुढी विकायला आलेल्या होत्या, मला फार आवडल्या. शोपीस म्हणून मी ती घेतलेली आहे आणि तिची किंमत होती 200 रुपये, पण त्यांनी मला 130 रुपयाला दिलेली आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या लेगीज वगैरे तुम्ही घेतल्या तर अगदी 150 रुपयापासून ते स्टार्टिंग आहे. थोडं चांगल्या क्वालिटी हवी असेल तुम्हाला तर 300-350 अशा प्राईजमध्ये मिळून जातात. असे क्लच वगैरे पण असतात जे अगदी 10 रुपयाच्या 3 पासून स्टार्टिंग आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या ओढण्या तुम्हाला, स्कार्फ, आता उन्हाळा आहे त्या कारणाने मग असे स्टोल किंवा स्कार्फ वापरले जातात, तर तेसुद्धा छोटे असतील तर 50 पासून स्टार्टिंग आहे आणि मोठे हवे असतील तर 150 रुपयापर्यंत, 100-150 रुपये अशी प्राईस तिथे आहे. त्याच्यानंतर असे खाऊसाठी मुलांना स्टॉलसुद्धा असतात तिथे, अगदी छान गरम गरम बनवलं जातं. आणि बाजाराची जी सुरुवात आहे ती साधारण 4 वाजल्यापासून दुकानं लागायला सुरुवात होते आणि तुम्ही तिथे अगदी 6 वाजता गेलात तर अजिबात गर्दी वगैरे नसते आणि आपल्याला छानपैकी शॉपिंग करता येते. 6 नंतर मात्र गर्दी वाढायला सुरुवात होते. मुलींसाठी असे टॉप आहेत जे अगदी 150 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होतात आणि मी दिशासाठी नेहमी आणते, क्वालिटी खूप छान असते, तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर जीन्स वगैरेसुद्धा विकायला असतात. त्याच्यानंतर आपण डोरमेट पाहूयात, त्यासुद्धा असतात विकायला, अगदी 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यांची. पण पर्स असतात, पर्समध्येसुद्धा हँडबॅग वगैरे असतील तर त्या 50 रुपयापासूनसुद्धा मिळतात, छोट्या छोट्या 50-100 रुपये, 200 रुपयापासून मोठ्या मोठ्या पर्ससुद्धा मिळतात. तर पर्सची अशी 2-3 दुकानं असतात बाजारामध्ये. टॉपसुद्धा हल्ली 100 रुपयापासून स्टार्टिंग असते, 200-300 रुपयापर्यंत, आणि अगदी महागसुद्धा 500-700 पर्यंतसुद्धा छान छान टॉप मिळतात. झाली का शॉपिंग? शॉपिंग झाली का? हा, नंतर मग सगळा धुळा वगैरे उडतो ना, आताच बरं पडतो. बरणी घेतली लोणच्याची, कितीला दिली? 200 ला. किती मोठी? 2 किलोची. हा, मग बरी भेटली. कुठे इथे घेतली? गाड्यावर घेतली. गाडी शनिवार बाजारात गेलं की आमच्या सोसायटीमधील कोणी ना कोणीतरी भेटतच असतं, कारण आमच्या सोसायटीपासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर बाजार आहे. त्या कारणाने सर्व बायका तिथे शॉपिंगसाठी जात असतात. आता इथे मी तुम्हाला दाखवतीये, रुमाल आहेत, त्याच्यानंतर कंगवे मिळतात. त्याच्यानंतर आपण कानातले जर इथे पाहिले तर 20-20 रुपयाला खूप छान छान कानातले, अगदी मॅचिंगसुद्धा मिळतात, आणि म्हणजे ज्यांना मॅचिंग घ्यायचे त्यांना मॅचिंगसुद्धा मिळतील. इतके छान कानातले वगैरे असतात की किंमत बघितल्यानंतर खरं वाटत नाही की अरे छान स्वस्त आहेत. आणि प्रत्येकजण अगदी तुटून पडलेला असतो, कानातले असतील, हातातल्या रिंग असतील, किंवा गळ्यातले वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस असतील, मंगळसूत्रांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात, जे आपण कुठेही पाहिलं नसेल. अशा नवीन नवीन डिझाईन सध्या बाजारामध्ये खूप मंगळसूत्राच्या आलेल्या आहेत, तर त्यासुद्धा तुम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळतील. नक्की तुम्ही शनिवार बाजारामध्ये एक फेरी मारून बघा बदलापूरच्या, तुम्हाला खरंच खूप मजा येईल आणि अगदी मन भरून तुम्ही मनसोक्त खरेदी करू शकता. वाजवी दरामध्ये सर्व वस्तू उपलब्ध असतात आणि फ्रूटसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि तेसुद्धा फार स्वस्त आपल्याला बाजारामध्ये मिळून जातात. त्याच्यानंतर खाण्यासाठी बिस्किटचे, टोस्टचे दुकानंसुद्धा असतात खाण्याच्या बाबतीत म्हणजे म्हणाल तर. आणि त्याच्यानंतर कॉस्मेटिकची मात्र 2-3 दुकानं आपल्याला बघायला मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचं कॉस्मेटिक ठेवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या नेलपेंट्स पाहायला मिळतात, नेलपेंट्सचे रिमूवर तिथे असतं. त्याच्यानंतर तुम्ही लिपस्टिक घ्या किंवा लायनर घ्या किंवा आयशॅडोज घ्या, खूप खूप प्रकारचं तिथे आपल्याला कॉस्मेटिक्स पाहायला मिळतील. आणि कॉलेजच्या वगैरे मुली तिथे शॉपिंगला येतात, म्हणजे तुम्ही विचार करा की चांगल्याच क्वालिटीचं मिळत असणार आहे.
त्याच्यानंतर मग पुढे आपण जाऊन जाणारच आहोत. आणखीन खूप मोठा बाजार आहे, मला जितकं शक्य आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी म्हणाले की संध्याकाळ झाली की मग गर्दी मात्र बाजारातली वाढत जाते. तुम्ही बघाल तर अशा प्रकारच्या पॅन्ट्स वगैरेसुद्धा मुलांना आहेत, लहान मुलांसाठी टी शर्ट आहेत, असे छानसे सणांसाठीचे कपडेसुद्धा बाजारामध्ये येतात विकायला. त्याच्यानंतर पुढे पुढे जर आपण बघत राहिलो तर असे केसांना लावण्यासाठी क्लच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे सध्या लग्नाचा सीझन आहे, त्या कारणाने मग आपल्याला लग्नात वेगवेगळ्या हेअरस्टाईल आपण बनवतो त्यासाठीसुद्धा वेगवेगळे साहित्य इथे उपलब्ध आहेत. साड्यासुद्धा बाजारामध्ये मिळतात, अगदी हजारापासून खूप छान छान साड्या असतात. छान छान टू पीस ड्रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि प्लास्टिकची सुद्धा खूप सारी तिथे छोट्या छोट्या वस्तू असतात, तर ब्रश म्हणा, छोटे डबे म्हणा, कुंड्या, सर्व स्वस्त आणि उपलब्ध होतात तिथे. माझ्या घरासाठी लागणाऱ्या कुंड्या वगैरे मी तिथूनच घेतलेल्या आहेत, अगदी मला वाजवी दरात त्यासुद्धा मिळालेल्या होत्या. तर खूप छान वस्तू आपल्याला बाजारामध्ये वाजवी दरात बघायला मिळतात. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याच्यानंतर अशा ब्लाऊज पीस तुम्हाला मिळतील, गाऊन अगदी म्हणजे 200-170 गाऊन तुम्हाला तिथे पाहायला मिळतात बाजारामध्ये. त्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान निघते. त्याच्यानंतर आपण पाहतो इथे की पर्स, पुन्हा बायका बघा पर्ससुद्धा घेत आहेत, कारण त्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान असते. म्हणजे स्कूल सुरू झालं की स्कूलसाठी लागणारं सर्व साहित्य, मुलांना प्रोजेक्ट बनवायचे असतील तर त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतं. त्याच्यानंतर डायनिंग टेबलवर किंवा फ्रीजमध्ये अंथरण्यासाठी फ्रीज मॅट आहेत, त्या आपल्याला 100-150 रुपयापासून अवेलेबल होतात. वेगवेगळ्या ओढण्यांची तर खूप जास्त दुकानं आहेत, अगदी हवे त्या ड्रेसवर हवे त्या कलरची ओढणी आपल्याला बाजारामध्ये 200-250 सहज मिळून जाते. माझ्याकडे आहे सध्या प्लेन मध्ये सब लोग 150 कम नहीं रहेगा. चलिए 5 किलो 10 किलो 20 किलो 10 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 किलो
और ये बड़े वाले वो तुझं घेऊन झालं तर तू लगेच कंटाळलीस काय गं? Thank you.
बाजारामध्ये चपला सुद्धा बघायला मिळतात, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या असतात, 150 रुपयापासून स्टार्टिंग असते। आताची शूटिंग मी खूप घाईघाईमध्ये केलेली होती, कारण गर्दी वाढल्यानंतर मला शूटिंग करणं शक्य नव्हतं। आणि जर तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये हवं असेल हा व्हिडिओ, किंवा तुम्हाला डायरेक्ट दुकानदारांकडून किमती ऐकायच्या असतील, तर तसं तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, मी पुन्हा तुमच्यासाठी हा आठवड्याचा बाजार जो आहे त्याचा व्हिडिओ घेऊन येईल। विशेष म्हणजे अजून गाजर आणि मटर सुद्धा बाजारामध्ये विकायला येत आहे, बांगड्यांची वगैरे भरपूर दुकानं सुद्धा इथे असतात। चला, आमची दिशा आता कंटाळलेली आहे, आम्ही मार्केटमधून बाहेर पडत आहोत, है ना दिशा? चल ना, चल ना करते। चला तर मग थांबते इथेच, भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह। तोपर्यंत बाय बाय, आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।